नमस्कार, मी मंदार जोशी, तारांगणमध्ये खूप खूप स्वागत रसिको. आज मी आत्ता गुढीपाडव्याच्या निमित्ताने भेटतो आहे ते प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे आणि त्यांचा मुलगा बॉबी. याला तुमच्या दोघांच्या खूप खूप मी स्वागत करतो. आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण भेटतोय. आज सर्वात मोठा सण आहे आपला, नवीन आपल्या हिंदू वर्षाची सुरुवात आहे. तर काही संकल्प केला आहे का नवीन वर्षाचा? सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. संकल्प नाही, मी ना प्रत्येक दिवस जसा येईल तसा ॲक्सेप्ट करत असते. फार काही लांबचं प्लॅनिंग करत नाही, कारण प्लॅनिंग करून नाही घडलं तर डिसअपॉइंटमेंट होते, पण न करता बरंच काही घडलं तर मजा येते. अगदी अगदी बरोबर आहे. पण आता आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने भेटतोय. गुढीपाडव्याच्या तुझ्या काही आठवणी, कुठं तू गुढी उभारायचीस, गुढीपाडव्याला आपला खाणं, स्वयंपाक, जेवण सगळं काय आठवणी आहेत तुझ्या गुढीपाडव्याच्या? गुढीपाडवा नक्कीच आईच्या घरापासूनच सुरुवात होत, अंधेरी महाकाली, आणि त्यानंतर ती परंपरा मी पुढे लग्न झाल्यावरही चालू ठेवली. गुढी एव्हरी दरवर्षी. तो त्याचं काम असतं ते बांधणं वगैरे, पानं बांधतो आणि हार वगैरे सगळं बांधतो, त्याचं काम असतं. सगळ्या त्याची पूजा वगैरे करते आणि हा पण व्यवस्थित आरती करतो, मी पण आरती करते. सगळं व्यवस्थित एकदम छान पारंपरिकरित्या आम्ही उभारतो. बरोबर. आणि काय जेवणाचं काय असतं? श्रीखंड तू बनवतीस, आणतीस काय, काही वेगळंच करतीस? ऍक्च्युली वेळेअभावी घरी काही बनवायला नाही मिळत मला स्वतःला. मग आम्ही विकत आणतो, मिक्स ड्रायफ्रुटचं जे श्रीखंड आहे ते विकत आणतो. पुऱ्या घरी बनतात आमच्या, माझी किती छान बनवते. हो, मला आवडतं, खूप आवडतं. पण माझं पण काय की मी डायटवर असतो, पण फक्त गुढीपाडवा मी खातो. हा, कारण चीट मिल, हा ते चालतं. चीट न्यू इयर, न्यू इयर आहे, न्यू इयर चीट मिल. त्या दिवशी करत असशील डाय. नाही नाही नाही, मी अरे श्रीखंड कोण सोडणार, मग काय फायदा, जगण्याचा फायदा काय मग असं आहे. बॉबीचं पण येतोय, गन फाईल्स फिल्म बनवतोय, गन फाईल्स, त्याच्यामध्ये तो इंट्रोड्यूस होतोय मेन ऍज अ हिरो. आणि तो अर्थात लहानपणापासून थिएटर करत आलाय. मिस्टर ग्लॅडरॅग याच महालक्ष्मी रेसकोर्स मध्ये मिस्टर ग्लॅडरॅग झाला होता. सो त्याचा प्रवास तर लहानपणापासून सुरू आहे आणि आता त्याला एक अजून म्हणजे प्रसिद्धी मिळण्याच्या वाटेवर आहे. सो रेडी होतोय आता सिल्वर स्क्रीन वर डेब्यू करण्यासाठी? मी तर रेडीच आहे अँड व्हेरी ब्लेस्ड, गॉड इज ग्रेट. अगदी खूप छान. ज्यावेळी तू करशील ती फिल्म त्यावेळी तुझा स्वतंत्र आपण सगळा इंटरव्ह्यू करणारच आहोत, त्यामुळे ती मुलाखत वेगळी असेल. अगदी शेवटचे दोन प्रश्न, ह्या वर्षात तुझं कोणतं काम आम्हाला बघायला मिळणार आहे? सध्या माझी एक सिरियल चालू आहे, ऍक्च्युली हिंदी सिरियल चालू आहे, तेरे कैसे मुझे तुम मिल गए, झी टी व्ही वरती चालू आहे, हिंदी सिरियल आहे. आणि बाकी फिल्म्स मी करू नाही शकत, कारण सिरियलमध्येच खूप वेळ जातो, म्हणून फिल्म्स नाही करू शकत. पण एक शिवाजी महाराजांवरची एक फिल्म आहे, संभाजी राजे म्हणून, ती मी केली आहे. तर त्याच्यामध्ये जिजाऊंची भूमिका केली आहे, ती फिल्म एक बघायला मिळेल. बरोबर. आणि आता तुला कल्पनाच आहे, लोकसभेच्या इलेक्शन अगदी काही दिवसांवर आल्यात, तू राजकारण फॉलो करतीस का? आणि काय तुझं एकंदरीत आत्ताचा जो सिनेरो आहे आपला इथला, तुझं काही इम्प्रेशन काय आहे? बेसिकली मी पण BJP चित्रपट मोर्चा सेनेची उपाध्यक्ष आहे, वरिष्ठ उपाध्यक्ष आहे. आणि मला तर हेच आहे, होप्स आहेत, आणि आपल्या देशाचं भलं करण्यासाठी तर मला असंच वाटतं की BJP सरकारच यावं. आणि मला जो काही प्रोग्रेस आपण बघतो आहे, म्हणजे एवढ्या सगळ्या मेट्रोज म्हणा, कोस्टल रोड म्हणा, सगळ्यांची जी प्रगती होत चालली आहे, लहान लहान म्हणजे मी असं हे नाही करणार, इन्कम गटांचं काही बोलणार नाही, पण भाजीवाल्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांकडे मोबाईल आले आहेत, सगळे एकदम म्हणजे इकॉनॉमी हॅज बूम्ड अ लॉट. ते तर झालंच आहे. आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा बघितलं तर मोदींवरती विश्वास ठेवून लोक खूप येतात, इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे मला वाटतं रिलेशन्स खूप इम्प्रूव्ह झाले इंडियाचे विथ डिफरंट कंट्रीज. तू स्वतः सहभागी? नाही, फार मोठ्या प्रमाणात नाही होऊ शकत आहे, कारण माझे सिरियल मला एवढे दिवस फ्री नाही ठेवत आहे. पण जसं आता तुमच्याशी बोलतीये किंवा पर्सनली मी ज्यांना ज्यांना भेटते त्यांना तर नक्कीच सांगते की जर अजून भलं हवं असेल तर मला वाटतं की तेच सरकार आलं पाहिजे. भाजपच्या बहुतेक सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी 400 टार्गेट ठेवलंय, तुला स्वतःला रिअलिस्टिक फिगर तुझी काय आहे? मेजॉरिटी आली पाहिजे, बाकी 400 टार्गेटची गरज नाही आहे, पण मेजॉरिटी आली तर मला वाटतं फक्त त्यांना हे यायचं आहे की परत स्प्लिट नको व्हायला पार्टी, म्हणून त्यांना ते 400 एक टार्गेट करायचं आहे. बट नाही, ऑल द बेस्ट टू अस
डेम की ते आले पाहिजे 400 सीट घेऊन मग मग काय आपण दुनियातले मला वाटतं नंबर वन देश होऊ. अगदी खूप छान मला वाटतं की किशोरी पाडव्याच्या निमित्ताने आपण दोन तीन महत्त्वाच्या मुद्द्यावर बोललोय. नंतर आपण स्वतंत्र तुझ्या कामाबद्दल वेगळी मुलाखत करू आणि बॉबी तुझं तर आपण करणार. धन्यवाद आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.